पत्र लेखन कसे करायचे असते ते तुम्ही मराठी हिंदीच्या तासाला शिकला असालच. पत्र लेखनाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे घरगुती पत्र लेखन, म्हणजेच नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणींना लिहिलेली पत्रे. दुसरे म्हणजे व्यावसायिक पत्र लेखन, म्हणजेच कार्यालयीन कामकाजासाठी लिहिलेले पत्रे. पत्र लेखनाची मांडणी विविध प्रकारे केली जाते. त्यातील दोन प्रकारचे आराखडे आज आपण पाहणार आहोत, सेमी ब्लॉक फॉर्मॅट आणि फुल ब्लॉक फॉर्मॅट अशी त्यांची नावं आहेत. सेमी ब्लॉक फॉर्मॅट ही पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे, तीच आपल्याला शाळेत शिकवली जाते. यात पत्र पाठवणाऱ्याचे नाव व पत्ता पत्रात वरती उजव्या कोपऱ्यात लिहितात, मायना डावीकडून लिहिला जातो. पत्राचा विषय ओळीच्या मध्यभागी लिहितात. प्रत्येक परिच्छेदाची पहिली ओळ थोडी जागा सोडून सुरू करतात. सही पत्राच्या शेवटी उजव्या कोपऱ्यात केली जाते. फुल ब्लॉक फॉर्मॅट ही पत्र लेखनाची नवी पद्धत आहे. या आराखड्यात पाठवणाऱ्याचे नाव, पत्राचा विषय, मायना, खालची सही या सर्व गोष्टी डावीकडून सुरुवात करूनच लिहिल्या जातात. त्यामुळे या पद्धतीत वेळेची बचत होते. आजकाल कार्यालयीन पत्र लेखन बहुतेक वेळा असेच केले जाते. हे दोन्ही आराखडे तयार करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या आपण आता पाहूया. पत्र लेखनातील मजकुराचे परिच्छेद पाडले जातात. परिच्छेदाची पहिली ओळ नेहमी समासापासून थोडी जागा सोडून लिहिली जाते. पॅरेग्राफ. प्रत्येक परिच्छेदाच्या पहिल्या ओळीची मांडणी करण्यासाठी होम टॅबमधील पॅरेग्राफ ग्रुपचा डायलॉग बॉक्स लॉन्चर निवडतात. पॅरेग्राफच्या डायलॉग बॉक्समध्ये स्पेशल हा पर्याय तुम्हाला आढळेल. हा पर्याय निवडल्यास फर्स्ट लाईन व हँगिंग असे आणखी दोन पर्याय आपल्या समोर येतील. फर्स्ट लाईन या पर्यायाने मजकुरातील पहिली ओळ समासापासून थोडे अंतर राखून सुरू होईल. हे अंतर किती असावे याकरता त्याच्या बाजूच्या बाय या पर्यायामध्ये अंतर निश्चित करता येते. हँगिंग या पर्यायाने पहिली ओळ सोडून मजकुरातील इतर ओळी या समासापासून ठराविक अंतर राखतात. हे अंतरही आपल्याला बाय या पर्यायामध्ये निश्चित करता येते. स्पेसिंग. दोन परिच्छेदांमध्ये किती अंतर असावे हे स्पेसिंग या कमांडने निश्चित करता येते. स्पेसिंग ही कमांड पॅरेग्राफच्या डायलॉग बॉक्समध्ये आहे. स्पेसिंग या पर्यायात बिफोर व आफ्टर अशी दोन बटणे आढळतात. पॅरेग्राफच्या आधी व पॅरेग्राफच्या नंतर किती अंतर असावं हे इथून निश्चित करता येतं. तसंच प्रत्येक दोन ओळींमध्ये किती अंतर असावं हे लाईन स्पेसिंगमधून ठरवता येतं.